हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरची उपक्रमशीलता कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन डीसीपी विजय कबाडे यांनी केलं आहे. अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, ॲस्टोपॅथी आणि आयुर्वेद सेंटरतर्फे मोफत तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. डीसीपी विजय कबाडे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात बोलताना त्यांनी हिलिंग हँड सेंटर आणि संचालिका डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली. तर्फे आज जे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे ते खरोखर खूप चांगलं शिबिर आहे. आज बरेचसे काल डॉक्टर मॅम आणि डॉक्टर सर माझ्याकडे आले असतानाच आज फिजिओथेरपी खूप महत्त्वाची झालेली आहे. विशेषतः कोरोनापासून लोकांना वेगवेगळे आजार सुरू झालेली आहेत. कोरोनामुळं कुठल्या ना कुठल्या अवयवावर फार मोठा इफेक्ट झालेला आहे. मग ॲक्सिडेंटल केसेसमध्ये सुद्धा असेल किंवा काही ट्रॉमा इश्यूजमध्ये सुद्धा असतील, फिजिओथेरपी इवन आयुर्वेदिक पंचकर्म वगैरे खूप गरजेचं झालं आहे आणि आपण परत आयुर्वेदाकडे खूप मोठ्या प्रमाणावर वळतो आहे. या गोष्टींची गरज खूप मोठ्या प्रमाणावर पडत आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींचं म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या अडचणींचं मोठ्या मोठ्या आजारांचं निदान हे छोट्या छोट्या गोष्टींमधून छोट्या छोट्या फिजिओथेरपीच्या व्यायामांमधून होतं आणि यामुळंच फिजिओथेरपीचं महत्त्व आयुर्वेदाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सामाजिक बांधिलकीचं नातं जोपासण्याचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी या जे शिबिराचं उद्घाटन आज मी इथे करतो आहे खरोखर मला आनंद होतो आहे. खूप साऱ्या विशेषतः उच्च वयोगटातल्या लोकांना आयुर्वेदिक ट्रीटमेंटची किंवा फिजिओथेरपीची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते. मी तर म्हणेन ऑर्थोपेडिक बऱ्याचशा आजारांचे उपाय हे फिजिओथेरपीमध्येच आहेत, त्यामुळे निश्चित या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळेल, जास्तीत जास्त लोक या शिबिराचा लाभ घेतील. डॉक्टर नेहासिंह रोडा यांनी मनोगत व्यक्त करताना शिबिराचा उद्देश विशद केला. हिलिंग हँड्स गेले 13 वर्षापासून रुग्णसेवा करत आहे आणि फक्त फिजिओथेरपी नाही तर दरवर्षी काहीतरी काही अपग्रेडेशन आम्ही आणत असतो पेशंटसाठी, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त रिलीफ लवकरात लवकर भेटायला पाहिजे आणि परमानंट त्यांचे सोल्युशन व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे फक्त फिजिओथेरपी नाही तर कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, आयुर्वेदा ह्या सर्व ट्रीटमेंटचा समावेश आहे. जे इंटरनॅशनल लेवलचे ट्रीटमेंट्स आहेत ते आपल्याकडे होत आहे आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शिबिर राबवत असतो. यावर्षी राम मंदिराचं जे उद्घाटन झालेलं आहे ते सर्व भारतीयांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यानिमित्ताने मी हे शिबिराचं आयोजन केले आहे. तर ह्यामध्ये सर्व रुग्णांची तपासणी फ्री आहे, मोफत आहे. ह्या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना औषधाची गरज आहे, जसं की आयुर्वेदिक औषध डॉक्टर विनोद रोडा सर देतात आणि कॅल्शियमची किंवा कुठलीही ताकद वाढवण्यासाठी औषधांची गरज आहे, त्यांना ते औषध सुद्धा मोफत भेटत आहे. समाज ऋण फेडण्याच्या दृष्टीनं हिलिंग हँड सेंटर सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. दिनांक 27 आणि 28 जानेवारी असे 2 दिवस हे शिबिर भरवण्यात आलं होतं. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी शिबिरासह तपासणी, रुग्णांचा प्रतिसाद, उपचार पद्धती त्याचप्रमाणे अनुषंगिक विषयांची माहिती दिली. हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटर मध्ये खूप मोठा भव्य मोफत फिजिओथेरपी तपासणी व मोफत औषध वाटपचं शिबिर ठेवण्यात आलं. 27 व 28 जानेवारी 2024 हे शिबिराचं आयोजन झालंय. ह्या वर्षाच्या नवीन वर्षाचं पहिला शिबिर आहे आणि खूप चांगला ह्या शिबिराचा प्रतिसाद भेटत आहे आम्हाला. ह्या शिबिराचं उद्घाटन माननीय DCP सोलापूर झोन विजय कबाडे सर ह्यांच्या हस्ते झालं होतं आणि खूप चांगलं उद्घाटन झालं आणि पेशंट्सचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे आम्हाला. वेगवेगळे प्रकारचे रुग्ण जे स्लिपडिस्कनी ग्रसित आहे, त्यांच्या स्लिपडिस्कचं ऑपरेशनसुद्धा झालेलं आहे तरीही ते वेदनामुक्त झालेले नाही असे रुग्ण आणि ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे असे रुग्ण आमच्याकडे
खूप संख्यामध्ये येत आहे आणि तपासणी करून घेत आहे त्यांची. आणि तसंच त्या शिबिरामध्ये जे पेशंट तपासत आहे त्यांना पुढचे उपचारमध्ये 50% डिस्काउंटची सवलत देण्यात आली आहे. यावेळी आयुर्वेदाचार्य डॉक्टर विनोद रोडा, रोडा परिवारातील सदस्य आणि शिबिरार्थींची उपस्थिती होती.